काय परिस्थिती आहे? आम्ही आता नागपूरवरून आल्यावरती दरम्यानच्या काळामध्ये या घटनेची माहिती मिळाली आणि आम्ही थेट इथे आलो. आल्यानंतर आम्ही जे ॲडमिट झालेले आहेत केलेले आहेत त्यांची भेट घेतली. वरती काय त्यांना जे आराम करतात किंवा झोपले त्यांना उठवायला गेलो नाही. खाली जे ॲडमिट आहेत त्यांच्यापैकी 4-5 जणं जे आहेत त्यांच्याशी आम्ही बोललो. ते आता रिकवर होत आहेत. डॉक्टरांनी सांगितले की 2 जणं हे जरा गंभीर आहेत पण त्यांनासुद्धा ट्रीटमेंट चालू आहे. एकूणच मला असं वाटतं कार्यक्रमाची चुकीची वेळ ही कोणी दिली कशी दिली आणि नियोजनामधला जरा एक ढिसाळ नियोजन त्याच्यामुळे या चांगल्या कार्यक्रमाला नाही म्हटलं तरी एक थोडीशी झालत लागली. एकूणच घटना दुर्दैवी. अमित शहा यांना संध्याकाळी गोव्याला जायचं होतं, हा सकाळी कार्यक्रम घेण्यात आला. आणि दुसरं प्रशासन कुठे कमी पडलंय, चौकशी कुठल्या लेवलची झाली पाहिजे असं तुम्हाला? नाही, चौकशी करतील की नाही कल्पना नाही. कारण जर का तुम्ही आपण जे आत्ता म्हणालात त्याप्रमाणे अमित शहानंच जर जायचं होतं म्हणून हा कार्यक्रम भर दुपारी घेतला गेला असेल तर चौकशी कोण कोणाची करणार? परंतु निरपराध जीव गेलेले आहेत. उगाचाच हा एक चांगला कार्यक्रम आणि आपल्याला सर्वांना अभिमान आहे. आप्पासाहेब धर्माधिकारी धर्माधिकारी कुटुंबीय त्यांचं एकूण घराण्याची परंपरा त्या कार्यक्रमाला केवळ तुम्ही आपण जे सांगताय त्याप्रमाणे अमित शहानं वेळ नव्हता म्हणून दुपारची वेळ घेतली गेली असेल तर खरंच विचित्र. फायनल आकडा आम्हाला आता सांगण्यात आला तो 11 आहे. ओके. आणि जखमी आता उपचार किती जण? इथं एकूण 8 जण उपचार घेत आहे आणि दोघं आयसीयू मध्ये आहेत, व्हेंटिलेटरवर आहेत. एक व्हेंटिलेटरवरचा अतिशय सिरियस आहे. डॉक्टरांचा त्यांना वाचवण्याचा मनापासूनचा प्रयत्न आहे. राज्याच्या दृष्टीनं महाराष्ट्राच्या वतीनं जो महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिला जातो तो फार महत्त्वाचा अशा प्रकारचा जसं भारतरत्न केंद्राच्या वतीनं दिला जातो तसा राज्याच्या वतीनं आहे. आणि असं असताना हा पुरस्कार आप्पासाहेब धर्माधिकारी साहेबांना द्यायचा निर्णय झाला तोही सगळ्यांच्या दृष्टीने अतिशय समाधानाची बाब होती. परंतु हलगर्जीपणा झाल्यानंतर काय घडू शकतं हे आजच्या घटनेवरून उभ्या महाराष्ट्राला पाहायला मिळालं आणि ह्या एका महत्त्वाच्या कार्यक्रमाला त्याच्यामुळं गालबोट लागलं, एक काळा डाग त्याला बसला आहे.